वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षकेतर 26 कर्मचाऱ्यांना नियमानुसार पगार देण्यास नकार देत असल्यामुळे वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयावर शासनाने त्वरित कारवाई करावी या निमित्ताने आज महाराष्ट्र राज्य लालबावटा जनरल कामगार युनियनच्या वतीने सलग चौथ्या दिवशी तीव्र आंदोलन करण्यात आले. सांगली औद्योगिक न्यायालयामार्फत 2017 साली वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयास आदेश देण्यात आलेला आहे की त्यांनी नियमानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे, परंतु न्यायालयीन आदेशाचा अवमान करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दरमहा फक्त 15,000 रुपये पगार दिला जातो. दुसऱ्या बाजूस कायम कर्मचाऱ्यांना दरमहा 85,000 रुपये पगार दिला जातो. कर्मचाऱ्यांना राबवून घेऊन त्यांचं शोषण वालचंद महाविद्यालयामार्फत सुरू असून या अन्यायाविरुद्ध सांगली सहाय्यक कामगार आयुक्त एम ए मुजावर यांच्याकडे तक्रार दाखल केलेली असून अजूनही अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षकेतर 26 कर्मचाऱ्यांना नियमानुसार पगार देण्यात आला नसल्याने आज सलग चौथ्या दिवशी आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस शंकर पुजारी, राहुल शिरोटे, प्रवीण गायकवाड, दिलीप कोळेकर, सारिका पवार, विनोद भंडारी, गणेश कुंभार, प्रदीप कांबळे, वर्धमान पाटील इत्यादी आंदोलनात सहभागी आहेत. वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे. या कॉलेजमध्ये 20 वर्षापर्यंत काम करणारे संस्था नियुक्त जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांना नियमानुसार पगार द्यावा. महाराष्ट्र औद्योगिक न्यायालयामार्फत दिलेल्या आदेशानुसार पगार मिळावा अशी मागणी करण्यात आलेली आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र या कॉलेज व्यवस्थापकांच्याकडून शॉप ॲक्टखाली जे किमान वेतन आहे तो पगार दिला जातो. त्यांना आम्ही नुकतंच दाखवून दिलेलं आहे की शॉप ॲक्टनुसारचं किमान वेतन हे कॉलेजमध्ये काम करणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू नाही असा महाराष्ट्र शासनाचा आदेश आहे आणि त्यानुसार तुम्ही समान कामाला समान वेतन द्या अशी मागणी केलेली आहे. कॉलेजमध्ये जे विनाअनुदानित तत्वावर काम करतात एकाच ठिकाणी त्यांना दरमहा 35,000 रुपये पगार आहे आणि कायम कामगारांना 90,000 रुपये पगार आहे, त्यामुळे निदान 35,000 रुपये पगार मिळायला पाहिजे अशी मागणी केलेली आहे. याबाबत अजूनही कॉलेज व्यवस्थापकांनी त्याला मान्यता दिलेली नाही. ते किती पगारावर नियमानुसार काम करणारे सांगायला तयार नाहीत. ते जोपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहणार आहे.